हॅपी लाईफ विथ ऋतू मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत. टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असणार. तर विचार केला की नेहमी तेच रुटीन, तेच व्लॉग, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करूयात, कारण लोकांनाही जरा वेगळं काहीतरी बघायला आवडतं. आणि अशा काही चॅलेंजेसमुळे, गोष्टींमुळे नवरा बायकोमधलं प्रेम वाढतं, जवळीक वाढते, थोडा एकमेकांना वेळ द्यायला भेटतो. तर मी म्हटलं आज जरा सुट्टी होती, म्हटलं थोडं काहीतरी वेगळं शूट करूयात. तर आधी शशीना म्हणवायला पाहिजे, कारण शशी हे चॅलेंज करतील न करतील तर बघूया. आता आधी शशींना विचारते, त्यांची परमिशन काढते. शशी तयार झाले तर मग आपलं चॅलेंज करूयात. तर नवरा तयार झाला तर तो माझा मेकअप कसा करतो ते बघूयात. तर मिस्टर हळदणकरांना बघूया. शशी हाय करा. हाय. तर मध्ये तुमच्याकडे काम होतं, माझा मेकअप करायचा होता. मी माझ्या तोंडाला पावडर लावतो ना, विचार करून तुझा मेकअप करायला सांगून सांगते. नाही करायचा मी, तुमची इच्छा असताना मी व्यवस्थित राहायला पाहिजे. तर माझी इच्छा आहे की प्रेक्षकांना पण समजू देत, म्हणजे तुम्ही इमॅजिन करता ना मी असं राहायला पाहिजे तसं राहायला पाहिजे. तर तुम्ही स्वतः, तुम्हाला जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्ट असता आणि तुम्हाला जर माझा मेकअप करायचा असता तुम्ही कसा केला असता बघूया. हे कसं झालं माहितीये, आमच्या हातात आता तलवार घेऊन तुम्ही जर लढायला डायरेक्ट सांगणार कसं लढायचं. तलवार होतानंतर आपला पण येते. तर तुम्हाला फक्त मान्य की सांगा चॅलेंज, तुम्ही माझा मेकअप करायचा. माझ्या परीने मी म्हणजे आतापर्यंत कुठे चॅलेंज मी काय म्हणतो असं नाही असं म्हटलं नाही कुठलं चॅलेंज. चॅलेंज असं ट्राय तर करेन, कमी कमी हातात तलवार घेऊन जमिनीवर तर ठेवणार मी लढलो. म्हणजे तुम्हाला ओके तर चॅलेंज एक्सेप्ट केलेला. मेकअप प्रोडक्टची जास्त माहिती नाही, कारण मुळात मीच जास्त मेकअप प्रोडक्ट वापरत नाही. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार तर बेसिक माझ्याकडे होते आणि त्यातले काही मागून घेतलेले आहेत उधारीचे. तर दीदी आले तर दीदीकडून थोडे प्रोडक्ट मागून घेतलेले आहेत. तर आधी मेकअपचं साहित्य दाखवते आणि त्याच्यानंतर शशी कसा माझा मेकअप करतात ते बघूया. त्यांचं कसं असताना की मेकअप फक्त ऐकून माहिती असतं किंवा ते म्हणत असतात की बायकांना मेकअपला इतका वेळ का लागतो, इतका वेळ का लागतो. तर आधी सुरुवातच करूयात की त्यांना मेकअपचे काय प्रोडक्ट माहिती आहेत का किंवा त्यांची रिॲक्शन काय असते ते. चाकू सुरू आहे ठेवले चिकनाक चिकनाक बघूया आता. म्हणजे आय मेकअप करायचा. हा हा थोडक्यात सांगायला गेलं आणि हे ब्रश आहेत. तर इथे एक दोन तीन लिपस्टिक ठेवलेल्या, तुम्हाला कोणती योग्य वाटेल ती तुम्ही युज करू शकता. इथे आयब्रो पेन्सिल आहे आणि हे काजळ पेन्सिल आहे, हे पण काजळच आहे. ही बीबी क्रीम आहे, हे मॉइश्चरायझर, ही फेस पावडर आहे आणि हे काय आहे थांबा मी बघते, थांबा एक मिनिट. हा आणि हे आहे कॉम्पॅक्ट. तर तुम्ही बघू शकता माझा जितका गोंधळ होतो तर शशींचं काय होणार आहे. आणि हे आहे आय लायनर. तर शशीनी त्यांची काय म्हणतात त्याला डोकं लढवून मेकअप करायचा. मी त्यांना स्टेप अजिबात सांगणार नाही कशानंतर काय लावायचं, कारण सरप्रायझिंगली ते माझा मेकअप त्यांच्या आयडियानुसार कसा करतात काही त्यांना थोडे मोठे नॉलेज असेल त्याच्यानुसार ते बघायचं आहे. तर जसे एखाद्याची नाही जसं एक्झामचं टेन्शन असतं ना तसं शशींना आलेलं आहे. तर बघूयात आता काय करतात आणि काय नाही ते. हा तुम्ही कशी पण करा बघूयात आता. मी माझा फेस क्लीन केलेला आहे, फेसवर कोणताही मेकअप अप्लाय केलेला नाहीये. तर आता बघूया, जास्त वेळ न घालवता चला मेकअपला सुरुवात करूयात. खूप मज्जा येणार आहे, मी पण एक्सायटेड आहे. आता माझा काय उतार करून ठेवतात, जोकर करतात की छान मेकअप करतात बघूयात. हा माझा लाईफ मधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर शशी रेडी, बेस्ट ऑफ लक. काय म्हणतात ते पुतळ्याला रगडतात किंवा काहीतरी नाही का असं वाटतंय. झालं किती लावताय त्यांना कळेल की नेहमी सगळ्या पुरुषांची एक तक्रार असते ना की मेकअपला इतका कमी लागतो. आता मॉइश्चरायझर लावायला इतका वेळ लागतो त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्याला डायरेक्ट पावडर आधी मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर मग पावडर. नाही कारण मी असं लावत होतो मला पण आता इथं बघितलं दिसली मी असं मला लावत होतो कधीतरी ते पण म्हणजे हेच लावते म्हणजे पावडर तुम्ही तुम्हाला लावत होता मध्ये. ठीक आहे तर मी म्हंटल पटकन की पावडर लगेच तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. अशी उत्सुकता वाढलेली आहे की फायनल लुक कसा असणार आहे. कशी लावतात
ते बघा तुमचं, तुम्ही बघा तुम्हाला चॅलेंज दिलं ना, फक्त ते फासून ठेवू नका जास्त. असा मेकअप करून घेण्यासाठी पेशन्स पण हवे असतात, संयम असावा लागतो. संयम नायकांचे हात एकदम तुळतुळीत असतात, माझे हात जरा खरखरीत आहेत. मेकअप करून घेण्यासाठी खरंच खूप संयम असावा लागतो. आणि आता हळूहळू माझा संयम तुटत चाललेला आहे, कारण आता फक्त काय म्हणतात बीबी क्रीम पर्यंतच टप्पा पोहोचलेला आहे, अजून तर बराच सगळाच मेकअप भरतीये. म्हणजे त्यांना सांगायची एकदम प्रोफेशनल ट्रेनिंग जसे मेकअप आर्टिस्ट असतात तसं बऱ्या बरं नको इथं करा. सांगितलं जसं पेशंट खूप पाहिजे बसून बसून मला पण आवडला जर खूप पाठ म्हणजे आखडल्यासारखी झाली असं म्हणजे स्किन सकाळी सोडवू बस बस इथं काय करत राहते मी करत नाही बर असं दिलं नाही बर झाले की नाही टचअप. तर मेकअप आर्टिस्ट हवे असतील तर आतापासून बुक करा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप सारे सेशनला ऑर्डर मिळणार आहे. ब्रायडल मेकअप बेस्ट करू शकतात तुम्ही सेशन. मी नाही जाणार, तुम्ही बघा.
काहीतरी आयलाइनर वाटत काय आहे काजल कुठे लावायचं काजल काजल कुठे लावायचं इथे डोळ्यात लावतात हे आता हे ना डोळ्यात कसं लावणार तुम्हाला बघून कसं जमते लाईन वगैरे मारायला वगैरे असते असं एका बोटाने असं असं लावून लावायचं ठीक आहे ही एक मी त्यांना सांगू शकते कारण डोळ्याचा विषय हा डोळा हा खूप नाजूक आहे डोळा गेला तर मला मेहनत नाही एक वेळ मेकअपचा व्हिडिओ नंतर पण होऊ शकतो ठीक आहे हा सावकाश असू इथपर्यंत तरी आलेला आहे सेफली काय करू काय करणार लॅपटॉप हातात घेतोय ह्या बघून मला लहानपणीची चित्रकला गणपती असतं ना त्याची आठवण झाली म्हणजे कसा कलर घाला काय ती रंगपेटी सगळ्या मधल्यांना आवर्जून सल्ला आहे की जे जे म्हणतात ना की बायकांना मेकअप करायला उशीर होतो किंवा मेकअप करायला वेळ लागतो या मेकअप करा असं जेव्हा सांगतो त्यांना सगळं सांगायचं की तुम्ही आधी मेकअप करून माझं बघा मग त्यांच्या लक्षात येतं मग इथून पुढे तुमच्या कानावर कमी शब्द ऐकायला येते आणि हे 100% काम करणार माझे अडवाईस सल्ला मी शक्यतो हे असं बघून साधारण माझं काम चाललंय म्हणजे हा आहे ते बघून ठीक आहे ते मला धमकी समजते करतो मी ओके नॉट बॅड एवढं काही खराब दिसत नाही मला ठीक आहे इकडे असं जरा सावतर व्हायला सुरुवात झालेली इकडे तिकडे मिक्स होते ते तर मला वाटतं एकदाच मी हे युज केला असं ते पण दिदीने मेकअप ट्राय केला माझ्यावर तसे शब्द दाबून दाबून हे करतात कारण त्यांना आयडियाच नाहीये पण करता हे नसे नॅचरल वॉटर नको आहे मला तुमच्या मेकअप मध्ये सुकी बिकी लागलेलं तर आमच्या गोलू मुलूला मी जरा असं गालावरती असं हे करतो शेडिंग मला दिसेल असं ना आज मेकअप बघून झोपायचं देवाची बिहाची काय म्हणजे तुमची इच्छा तसं कुठे लावतात त्याची बघून मलपीलाच लावतात की वरती मलपी म्हणजे
म्हणजे मालवडी भाषेत त्याला काय म्हणतात मलपे ठीक आहे म्हणजे मलपे रितू कंट्रोल रितू तशी आतून कुठे आतून नाही गं ठीक आहे मला तर हे कारण डायरेक्ट डोळ्यातच अरे तू डोळे आत काय घेते लाईट येते म्हणजे नॉर्मल का विंग विंग काय काढू नका पापण्याला लावायचं नसतं त्याची पापण्यांच्या वर जमले की तसं जमते म्हणा आणि मलाच येत नाही तर मेकअप तसं तसं काय करू नका आपलं नाही मला मेकअप मध्ये हेअर कटिंग वाटते आयलाइनर वगैरे मस्करा वगैरे मी वापरतच नाही आयलाइनर वगैरे पण नाही पण मेकअप जर सक्सेसफुल झाला तसेच तुम्ही मला मेकअप किट घेऊन द्यायचं मेकअप करणार मी किट घेऊन द्यायचं मीच हो झालं डन 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 मेकअप झालेला अजून काय तर ऑडियन्स जाहीर करू झालाय तर अशा पद्धतीने मेकअप बाय हजबंड झालेला आहे तर मी अगदी क्लोजअप लुक दाखवते तुम्हाला तर मला सगळ्यात छान वाटलं ते म्हणजे मी पण कधी लावत नाही पण त्यातल्या त्यात त्यांनी न चुकवता आयलाइनर लावलेला आहे अगदी म्हणजे खराब नाही लावलेला तर माझा लुक कसा वाटतोय ते सांगा तुम्ही अगदी मी जोकर तरी दिसत नाही आहे किंवा दशावतारी दिसत नाही आहे त्यातलं फक्त मला एक गोष्ट म्हणजे जी फॉल्टी वाटली जी मी करत नाही ती म्हणजे लिपस्टिक कारण लिपस्टिक थोडी अशी खाल्ल्यासारखी वाटते ती अशी लिपस्टिक फाईन लावलेली नाहीये आणि इकडे थोडस ते रेड रेड झाले ते खूप झाला तुमचा टचअप सचिन खूप झाला तर मला तरी पर्सनली आवडलेला आहे तर 100 पैकी जर मार्क द्यायचे झाले तर मी 90% देऊ शकते 10% फक्त जरा लिपस्टिक आणि याच्यामध्ये गेलेले आहे व फर्स्ट टाइम तुम्ही मेकअप केलेला आहेत आणि तुमचं ते काम नसताना त्यातली माहिती नसताना पण खूप छान झालेलं आहे आणि खरंच हॉनेस्टली सांगायला गेलं तर मेकअप प्रोडक्ट बद्दल मी शशीन अजिबात काही सांगितलेलं नव्हतं त्यांना सांगितलेलं की जे काही दिसतंय ते बघा आणि तुम्ही करा तर खूप छान केलेलं आहे तर हा एक प्रयत्न होता की नवरा बायको एकमेकांना याच्याद्वारे जास्त ओळखू शकतात किंवा ह्या ज्या गोष्टी असतात आपण म्हणतो ना मेकअप वगैरे म्हणजे लेडीजचाच हा भाग आहे तर असं काहीच नाहीये की थोडं त्यांना पण ह्या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे सो मला तरी आवडलेला आहे जरा जास्त पिंक पिंक वाटते सगळं असं पिंक पिंकिश लुक आलेला आहे तर पिंकिश असं माझा मेकअप केलेला आहे यांनी तर माझा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला समोरून कॅमेरामध्ये जर बघितलं ते 100% म्हणजे 100% तरी चांगलं दिसतंय तर ऑडियन्स तुम्हाला हा मेकअप कसा वाटला शशीनची मेहनत कशी वाटली नक्की सांगा तुम्ही काय ऑडियन्सला सांगणार आहात मी एवढंच सांगेन मेकअप करणे ही साधी गोष्ट नाही पण कसं वाटलं एक्सपिरियन्स म्हणजे काहीतरी वेगळं असं काहीतरी वेगळं वेगळं म्हणण्यापेक्षा असं आवड नसताना पण ते त्या गोष्टीमध्ये गेल्यानंतर त्या माणसाला कळते की हो बाबा एवढा एवढा वेळ लागतोय आणि शशीनला मेन म्हणजे खूप आवड आहे इंटरेस्ट आहे म्हणजे त्यांना कसं म्हणायचं असतं की हल्ली करतात सगळेजण मेकअप तर तू मेकअप कर व्यवस्थित राहा तर त्यांची इच्छा काही वाईट नाहीये तर हा एक माझा प्रयत्न होता की त्यांना थोडस इंट्रोड्यूस करायचं की मेकअपच्या बाबतीत वगैरे तर खूप छान वाटलं थोडा या निमित्ताने का असेल आम्ही एकमेकांना वेळ दिला तर असे आणखीन कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ जे आम्ही दोघांनी करावे मध्ये कॉमेडी असतील की एखादं चॅलेंज असेल फूड एटिंग असेल किंवा काही असेल तुमची जी इच्छा असेल की तुम्हाला किंवा तुम्हाला आमच्याविषयी काही विचारायचं असेल तुम्ही नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ फक्त बघायचे नाही तुम्हाला आणखी नवीन कुठल्या पद्धतीने आणखी आम्ही काय दाखवायला पाहिजे किंवा आणखी आमच्याकडून काय आणखी व्हायला पाहिजे ते तुम्ही सांगू शकता तुमच्या मागण्या तसे आमचा पुरवठा असणार तर व्ह्यूज तुम्ही बघत आहात तर आता रेग्युलर व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करते तर आमच्या बिझी लाईफ मधून होईल तितका प्रयत्न करतो तर सध्या तरी शशी खरं तर त्यांची तब्येत पण बरी नव्हती आणि ते टेन्समध्ये पण आहेत कारण सध्या स्थिती संप सुरू आहे तुम्हाला माहिती आहे पण हे सगळं वातावरण कुठेतरी बाजूला ठेवून आपल्या ऑडियन्ससाठी थोडं मनोरंजक आणि थोडंसं वेगळं काहीतरी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर प्लीज आमच्या जी काही मेहनत आहे त्याला दाद द्या खूप सारा सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट असेल तरच आम्ही पुढे जाऊ शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला शशीनी केलेला माझा मेकअप कसा वाटला आमचं तुम्हाला नातं आमचं बॉन्डिंग कसं वाटतं हे देखील कमेंट करा आणि व्हिडिओ फक्त बघू नका तर बघून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी दाबायला